नमस्कार गणपतीच्या आगमनाची तयारी आपण सर्वांनीच केली असेल ह्या बाप्पाची आरास कशी करावी हे आपल्याला सांगतायत नाशिकचे सुप्रसिद्ध कवी श्री काशीनाथ महाजन ही माहिती आपण त्यांच्या कवितेत ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे बाप्पाची आरास आणि म्हणण्याचा प्रयत्न करतायत ठाण्यावरून मुग्धा मुकादम या सारे मिळुली आपण बाप्पाचे घरही सजवू या सारे मिळूनी आपण बाप्पाचे घरही सजवू आरास करूया सुंदर तोरणे पता का लावू आरास करूया सुंदर तोरणे पताका लावू सारे मिळूनी आपण बाप्पाचे घरही सजवू या सारे मिळूनी आपण बाप्पाचे घरही सजवू पाटावर वस्त्रावरती तांदूळ मूठभर ठेऊ मग त्यावर सुरुवातीला बाप्पास झाकुनी ठेवू, ठेऊ चौफेर सुबक रांगोळी मग मखर मनोहर सजवू सुबक रांगोळी मग मखर मनोहर सजवू आरास करू या सुंदर तोरणे पताका लाऊ आरास करू या सुंदर तोरणे पताका लाऊ आणू या पाने पुष्पे गुंफूया सुरेख माळा मोगरा सुगंधी साफा झेंडू ही आणू पिवळा जरतारी शालू नेया मंडपी झालरी खुलवू जर तारी नेया। मंडपई झालरी खुलवू आरास करूया सुंदर तोरणे पताका लाऊ आरास करूया सुंदर तोरणे पताका लाऊ बांधून जुडी दुर्वांची कलशावर नारळ ठेवू पूजेचे ताट करू अन समयीच्या ज्योती लावू। लागेल टाळघंटीही अनविडे फळे ही ठेऊ लागेल ही, अनविडे फळे ही ठेऊ आरास करू या सुंदर तोरणे पताका लाऊ आरास करू या सुंदर तोरणे पताका लाऊ काही न वापरू ऐसे जे घातक पर्यावरणा नैसर्गिक आहे ते ते देवाला रुचते जाणा आईला मदत करूया मोदकही घरीच बनवू आईला मदक करूया मोदकही घरीच बनवू आरास करूया सुंदर तोरणे पताका लाऊ आरास करूया सुंदर तोरणे पताका लाऊ मग योग्य मुहूर्तावरती त्या वस्त्रावरणा हटवू विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्या मन प्रसन्न ठेऊ बापाच्या सहवासाने घर प्रसन्नतेने नटवू बाप्पाच्या सहवासाने घर प्रसन्नतेने नटवू आरास करू या सुंदर तोरणे पताका लाऊ आरास करू या सुंदर तोरणे पताका लाऊ या सारे मिळूनी आपण बाप्पाचे घरही सजवू या सारे मिळून आपण बापाचे घरही सजवू आरास करू या सुंदर तोरणे पताका लावू आरास करू या सुंदर तोरणे पताका लावू